नमस्कार, मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत थालीपीठ कसं बनवायचं. बनवायलाही खूप सोपं आहे आणि झटपट बनतं. आणि हे नुसतंच थालीपीठ तुम्ही खाऊ शकता किंवा दही, त्याचप्रमाणे लोणचं कशाही बरोबर तुम्ही हे थालीपीठ जे आहे ते सर्व करू शकता. चला मग चालू करूया, कसं बनवतात ते पाहूया. सर्वप्रथम तर मी इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 कप ज्वारीचं पीठ घालायचं आणि 1/4 कप इतकं मी बेसन घालते. तुम्ही हवं असं तर आणखीन 1/4 कप तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. तर इथं मी 1/2 चपटा तुमचा ओवा घेतलेला आहे आणि तो ओवा मी हातावर कुस्करून घातलेला आहे. त्याच पद्धतीने जिराही मी हातावर चोळून असं घालते आणि असं केल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती जास्त येते. तर इथं मी 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, त्याचप्रमाणे 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ. तर ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा घालणार आहोत म्हणजे टेस्ट जी आहे ती खूप छान येते. तर इथे मी मेथीचासुद्धा यूज करणार आहे, त्याच्यामुळे मी कसुरी मेथी इथे घातलेली आहे. तर 1 छोटा कांदा मी बारीक चिरलेला आहे. इथं माझ्याकडे लसूण, अदरक, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ओबडधोबड मी कुटून घेतलं होतं आणि तो आपण इथं घातलेला आहे. आणि 1 मीडियम साईजचा टमॅटो इथं एकदम बारीक चॉप करून घातलेला आहे, बारीक चिरून घातलेला आहे. आणि इथं मी 1 मुठ इतकं मेथी घेतलेली आहे. मेथी मी बारीक चिरून नाही घेतली तर मी असंच घालते, कारण की असं घातलं की मेथी एकदम छान लागते. आणि जेव्हा आपण मेथी घालतो तेव्हा आपण ह्याच्यामध्ये 1-2 चमचे इतकं दही घालायचं. कुठलीही मेथीची पराठा असो, थेपला असो किंवा काय असो, तर इथे मी 2 चमचे दही घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ते आता आपण पीठ मळून घेणार आहोत. आणि पीठ मळताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायची तशी गरज नाही आहे. आणि मी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं एक छान असं पीठ मळून तयार करते. तर इथं बघू शकता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्याला 1-5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं तरी काहीच हरकत नाही किंवा डायरेक्ट केलं तरी काहीच हरकत नाही. तर इथे मी 1 तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला व्यवस्थित तेलानं मी ग्रीस करून घेते आहे, कारण आपण थालीपीठ जे आहे डायरेक्ट तव्यावर थापणार आहोत. त्यासाठी मी ते थोडंसं पाणी हाताला लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण थालीपीठ जे आहे ते तव्यावर अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. हवं असेल तर तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती कापडावरसुद्धा करू शकता. शक्यतो थालीपीठ जे आहे ते असंच बनवलं जातं, तुम्ही कापडावरसुद्धा करू शकता. कापडावरचीसुद्धा फास्ट होतात आणि कापड तुम्ही ओलं करून वापरायचं. आणि थोडंसं तेल घालून हे आपण वाफवून घेणार आहोत. ह्याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आणि झाकण जेव्हा ठेवतो तेव्हा आपला गॅस जो आहे तो लो असणं आवश्यक आहे. लो गॅसवर म्हणजे ते थोडंसं जाड असतं आणि थालीपीठ जाड असले की थोडंसं भाजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याला एकदम छानपैकी ह्याला भाजून तयार करायचं आहे. तर आपले दोन्ही बाजूने हे थालीपीठ जे आहे ते भाजून तयार झालेलं आहे आणि एकदम छान असं एकसारखं भाजलेलं आहे. तर आता आपण हे सर्व करू शकतो. एकदम छान झटपट आणि चटपटीत असं हे आपला नाश्ता होऊन जातो. आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर ह्याला तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता किंवा लोणच्याबरोबर. बाय फ्रेंड्स.